मुंबई मध्ये आज आणि उद्या सर्व विरोधी पक्ष नेत्यांची म्हणजेच इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आता ही बैठक मुंबई मधील ग्रँड हयात हॉटेल मध्ये पार पडणार आहे। आता आपण मुंबई मधील ग्रँड हयात हॉटेल समोर आपण बघू शकता याच ठिकाणी ही बैठक पार पडणार असून या बैठकीसाठी सर्व विरोधी पक्षांचे नेते या हॉटेल मध्ये येणार आहेत। आपण बघितलं सर्व ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत। ही तिसरी बैठक आज मुंबई मध्ये पार पडत आहे आणि या अगोदर आपण बघितलं पटना आणि बंगळुरू येथे ही बैठक पार पडलेली आहे आणि त्यानंतर ही बैठक मुंबई मध्ये आज पार पडत आहे आणि बघितलं तर इकडे मोठ्या प्रमाणात काँग्रेस तसेच सर्व तिन्ही पक्षांचे झेंडे देखील लावण्यात आलेले आहे। संपूर्ण तयारी ही महाविकास आघाडीकडून करण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर पहिली 26 विरोधी पक्ष हे एकत्र आले होते बैठकीसाठी, आता दोन पक्ष वाढले असून 28 पक्ष एकत्र आलेले या बैठकीसाठी आणि ही बैठक आज पार पडणार आहे आणि यासाठी सर्व विरोधी पक्षांचे नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी हे सर्व मोठे नेते मुंबईमध्ये दाखल झालेले, तसेच आज देखील आपण बघितलं राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच केजरीवाल हे देखील आज मुंबईमध्ये या बैठकीसाठी दाखल होणार आहेत आणि आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठेही कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन नित्यानंद नाईकसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।